नमस्कार, मी अपर्णा, स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये। आज आपण परफेक्ट मेजरमेंटसहित खूप मस्त, सुंदर आणि टेस्टी मिरर ग्लेज केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर आज आपल्याला अर्धा किलोचा मिरर ग्लेज केक तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे 180 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्सपासून हा केक बेक केलेला आहे। इथे मी चॉकलेट प्रीमिक्सपासून केक बेक केला आहे कारण मला चॉकलेट केक बनवायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही फ्लेवरचा केक तयार करू शकता किंवा बेक करू शकता। तर आता या केकच्या आपण कडा लूज करून घेऊया आणि हा केक आपण टीनमधून बाहेर काढूया। तर बटर पेपर लावल्यामुळे अगदी इझिली केक टीनमधून बाहेर येतो। तर आता आपल्याला या केकच्या 3 लेयर्स कट करायच्या आहेत। जर वरची लेयर खूप जास्त कडक असेल किंवा खूप जास्त डोम शेप आला असेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकता। पण इथे आपला केक खूप छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी बेक झालेला आहे, त्यामुळे इथे मी आज केकचा डोम शेप काढला नाही किंवा वरची लेयरसुद्धा काढलेली नाही आहे। तर इथे आपल्या केकची पहिली लेयर कट झाली। आता याच पद्धतीने आपण केकची दुसरी आणि तिसरी लेयर तयार करून घेऊया। तर इथे आपल्या केकच्या आता 3ही लेयर्स तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला केकचं आयसिंग करायचं आहे। आता आयसिंग करताना आपण नेहमी केक बोर्डला थोडीशी क्रीम लावतो जेणेकरून आपला केक आयसिंग करताना जागेवरून हलणार नाही। पण आज मी इथे केक बोर्डला क्रीम लावलेली नाही आहे कारण नंतर आपल्याला हा केक बोर्डवरून उचलायचा आहे। तर इथे केकची मी पहिली लेयर ठेवलेली आहे आणि या लेयरला छान असं शुगर सिरप लावून घेतलं आहे। आता यावरती आपल्याला क्रीम लावायची आहे आणि ही क्रीम थोडीशी पसरवून घ्यायची आहे। इथे तुम्हाला हवं असेल तर क्रीम लावण्यासाठी तुम्ही पायपिंग बॅगचा वापर करू शकता। क्रीम पसरवून झाल्यावर यावरती मी साधारण 1 ते 1.5 चमचा गनाश टाकलेला आहे, चॉकलेट गनाश। यामुळे केक खूप छान टेस्टी होतो। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा किसलेलं डार्क कंपाउंड चॉकलेट टाकलेलं आहे। याऐवजी तुम्ही इथे चॉको चिप्सचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर मी यावरती केकची दुसरी म्हणजे सगळ्यात वरची लेयर ठेवून या लेयरला सुद्धा छान असं शुगर सिरप लावून घेतलं आहे। त्यानंतर क्रीम लावून घेतली आहे आणि आता यावरती आपल्याला टाकायचं आहे चॉकलेट सिरप आणि किसलेलं चॉकलेट। आता आपल्याला इथे केकची तिसरी लेयर ठेवायची आहे। तिसरी लेयर ठेवल्यावर आपल्याला याचा बटर पेपर मात्र आठवणीने काढून घ्यायचा आहे कारण एखाद्या वेळेस काय होतं, बटर पेपर तसाच राहून जातो आणि केकचं आयसिंग झाल्यावर आपल्याला लक्षात येतं आणि मग मात्र आपली खूप फजिती होते। त्यामुळे अगोदरच बटर पेपर आठवणीने काढून घ्यायचा। तर आता बघा, इथे मी केकवरती क्रीम टाकलेली आहे। आता आपल्याला केकचं फायनल फिनिशिंग करायचं आहे। तर ही क्रीम आपल्याला अगोदर सगळीकडे छान अशी स्पॅच्युलाने एकसारखी पसरवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर इथेसुद्धा तुम्ही पायपिंग बॅगच्या मदतीने केकवरती सगळीकडे क्रीम लावू शकता। तर अगोदर मी हे क्रीम स्पॅच्युलाने सगळीकडे पसरवून घेतली आणि आता मी इथे प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने छान असं केकचं प्लेन फिनिशिंग करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता साईडचं फिनिशिंग झालेलं आहे आणि आता जी कडेला वरती आलेली क्रीम होती तीसुद्धा मध्ये ओढून वरचंसुद्धा छान असं प्लेन फिनिशिंग मी करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला इथे ग्लेज तयार करायचं आहे, तोपर्यंत आपण हा केक फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर ग्लेज तयार करण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1/2 कप व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/2 कप म्हणजेच 50 ग्रॅम एवढी मेल्टेड स्वरूपातली रूम टेम्परेचरवरची व्हिपिंग क्रीम टाकलेली आहे। त्यानंतर 2 चमचे न्यूट्रल जेल टाकून हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं ओव्हनमध्ये ठेवून हे सगळं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे डबल बॉईल मेथडनेसुद्धा मेल्ट करून घेऊ शकता। पण इथे तुम्ही बघू शकता हे छान असं मेल्ट झालं आहे, पण यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेतच, त्यामुळे आपण याला गाळून घेऊया। तर त्यासाठी इथे मी दुसरा एक बाउल घेतलेला आहे आणि एक गाळणी घेतली आहे। तर या गाळणीमध्ये आपण हे ग्लेज टाकूया आणि अशा पद्धतीने गाळून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये ज्या काही गुठळ्या होत्या तर त्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत आणि इथे आपल्याला छान असं स्मूद आणि सिल्की असं हे ग्लेज मिळालेलं आहे। तर आता या ग्लेजला थोडासा व्हाईट कलर येण्यासाठी यामध्ये आपण व्हाईट जेल फूड कलर टाकूया। तर तुम्ही इथे बघू शकता आता या ग्लेजला छान असा व्हाईट कलर आलेला आहे आणि आता आपल्याला हे ग्लेज कलरफुल बनवायचं आहे। त्यासाठी मी इथे येल्लो जेल फूड कलरचे 4 ड्रॉप आपल्याला अशा पद्धतीने टाकायचे, त्यानंतर ग्रीन जेल फूड कलरचे सुद्धा अशाच पद्धतीने 5 ड्रॉप मी इथे टाकलेले आहेत आणि यामधून आपल्याला अशा पद्धतीने 3 ते 4 वेळा ही टूथपिक फिरवायचे हलक्या हाताने आणि त्यानंतर हे ग्लेज आपल्याला केकवरती टाकायचं आहे। तर ग्लेज पूर्ण थंड झालेला हवं आहे, अजिबात गरम ग्लेज आपल्याला केकवरती टाकायचं नाही आहे। तर इथे आपला केकसुद्धा छान सेट झाला आहे। तर आता आपल्याला हा केक एखाद्या स्पॅच्युलाने किंवा पॅलेट नाईफच्या मदतीने अशा पद्धतीने व्यवस्थितपणे उचलायचा आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे।
तर इथे तुम्ही बघू शकता मी एक ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये कुकरचा डब्बा ठेवून त्या डब्यावरती मी हा केक ठेवलेला आहे, जेणेकरून ग्लेज टाकल्यावर आपला केक बोर्ड आणि टर्न टेबल दोन्ही खराब होणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या केकवरती आपल्याला हे ग्लेज टाकायचं आहे। तर खालचा स्पॅचुला आपल्याला काढून घ्यायचा नाही आहे, कारण ग्लेज सेट झाल्यावर पुन्हा एकदा आपल्याला हा केक उचलून केक बोर्डवरती ठेवायचा आहे। तर सगळीकडून आपल्याला व्यवस्थित असं हे ग्लेज टाकायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे आणि तीन शेडमध्ये खूप सुंदर असं हे कलर कॉम्बिनेशनसुद्धा तयार झालेलं आहे। तर पूर्ण खालीपर्यंत आपल्याला हे जे ग्लेज आहे ते टाकून घ्यायचं आहे, किंवा स्पॅचुलाच्या मदतीने अशा पद्धतीने थोडंसं लावून घेतलं तरीसुद्धा चालेल। तर आपला केक सेट झालेला आहे, त्यामुळे हे गनाश किंवा हे जे ग्लेज आहे ते लगेचच केकवरती सेट होईल। तर साधारण 1-3 ते 4 मिनटं आपल्याला हा केक आता असाच ठेवायचा आहे, जेणेकरून ग्लेज केकवरती छान सेट होईल आणि 3 ते 4 मिनटानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा केक उचलायचा आहे आणि केक बोर्डवरती ठेवायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता ग्लेज केकवरती छान असं सेट झालेला आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला हा केक उचलायचा आहे आणि केक बोर्डवरती ठेवायचा आहे आणि खालचा स्पॅचुला आपल्याला अलगद काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा हा मिरर ग्लेज केक तयार झालेला आहे। यावरती तुम्हाला कोणतीही डिझाईन किंवा दुसरं कोणतंही डेकोरेशन करायची गरज नाही आहे, असाच हा केक खूप सुंदर दिसतो। तर इथे मी आता येल्लो कलरची क्रीम घेतलेली आहे पाइपिंग बॅगमध्ये आणि पाइपिंग बॅगला छोटं क्लोज स्टार नोजल लावून केकला आउटलाईन तयार केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता केकला खूप मस्त अशी चकाकी आलेली आहे किंवा शाईन आलेली आहे, मस्त केक शाईन करतो आहे। तर आजचा हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणत्या केकचं डेकोरेशन बघायला आवडेल किंवा कोणता केक बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा या केकबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चला तर मग आजचा हा केक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।